तर नमस्कार शेतकरी मित्र हो, तर आज आपण आलो आहोत श्री ट्रेडर्समध्ये। इथे आपल्याला अपोलोचे ट्रॅक्टर बघायला मिळतील। तर चला मग थोडीशी माहिती देतोय तुम्हाला आणि आपण ही माहिती विचारून घेत मीही माहिती घेतो या ट्रॅक्टरबद्दल। 2.5 फुटीचा हा ट्रॅक्टर आहे, तर चला बघूयात। नमस्कार सर। नमस्कार। आपला परिचय सर? अविनाश जगताप, श्री ट्रेडर्स अपोलो ट्रॅक्टर्स सोलापूर। आपल्या शोरूमचा पत्ता आहे बाळे देगाव रोड सोलापूर, बाळे ब्रिजपासून चंडकशाळेपासून 500 मीटर डाव्या हाताला आतमध्ये। ओके सर, आपल्याला जरा ट्रॅक्टरबद्दल आपल्या माहिती द्या ना। काय विशेषता आहे आपल्या ट्रॅक्टरमध्ये आणि इतर ट्रॅक्टरमध्ये? या ट्रॅक्टरबद्दल जर माहिती सांगायची झाली तर सर्वप्रथम मी हे सांगू शकतो की आपल्या ट्रॅक्टरचं मॅन्युफॅक्चरिंग हे इंडियन आहे। ओके, मेड इन इंडिया आहे। गुजरातमध्ये ट्रॅक्टरचं प्रोडक्शन होतं, गुजरात मेहसाणामध्ये। आणि अपोलो फिलट्रॅक या दोन ग्रुप्स एकत्र येऊन या ट्रॅक्टरचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं। गेली 5 ते 7 वर्ष हा प्रॉडक्ट गुजरातमध्ये एस्टॅब्लिश झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून या ट्रॅक्टरची आपण विक्री करतो आहे। आणि या ट्रॅक्टरबद्दल बोलायचं झालं तर या ट्रॅक्टरचं HP तुम्हाला 20 HP मिळतं। आणि पुढील गोष्ट खासियत जर सांगायची झाली तर या ट्रॅक्टरची बाहेर येणारी रुंदी जी आहे ती 2.5 फूट येते। बाहेर 2.5 फूट रुंदीमध्ये असणारा हा भारतातील पहिला ट्रॅक्टर आहे। अच्छा। बाहेर 2.5 फूट रुंदी असणारा, जो की ऊस शेतकरी, तूर शेतकरी, सोयाबीन शेतकरी, उडीद शेतकरी या सर्व शेतकऱ्यांसाठी गरजेचं पडतं। प्लस फळबागायतदार, जेणेकरून केळ्याच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, द्राक्षाची बाग असेल, या सगळ्या बाग क्षेत्रामध्ये कमीत कमी रुंदीचा, कमीत कमी वजनाचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना हवा असतो। त्या पद्धतीनं हा ट्रॅक्टर पुरेपूर आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या कल्पना होत्या किंवा ज्या गरजानुसार ट्रॅक्टर असायला हवा होता त्या सगळ्या गोष्टी या ट्रॅक्टर्समध्ये तुम्हाला एकत्र मिळतील। आणि परत एकदा आवर्जून सांगू इच्छितो की भारतातील 2.5 फुटे बाहेर असणारा हा पहिला ट्रॅक्टर आहे, भारतातील पहिला ट्रॅक्टर। आज कदाचित वाटत असेल की भारतातील पहिला 2.5 फुटी ट्रॅक्टर मी का म्हणत आहे, पण शेतकरी बांधवांना ही गोष्ट 2 सेकंदात लक्षात येईल की 2.5 फूट रुंदी असण्याचे महत्व काय काय आहे। बाकीच्या कंपन्यांमध्ये आज मार्केटमध्ये 14-16 असणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये फसवणूक होते। 3 फुटाचा ट्रॅक्टर म्हणून सांगितला जातो आणि त्याची ऍक्च्युअल जेव्हा रुंदी मोजली जाते तेव्हा ती 3.25 फुटामध्ये येते। तर माझ्या शेतकरी बांधवांसोबत आजची गोष्ट घडू नये व ती अपोलो ट्रॅक्टरमध्ये नाहीये हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला टेपवरती मोजून दाखवत आहे। येस, करेक्ट, 31 इंच। तुम्ही म्हणले तेवढेच आहे। या ट्रॅक्टरबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर याच्या फीचर्सबद्दल मी सांगू इच्छितो की हा ट्रॅक्टर जो आहे हा 20 HP मध्ये येतो। याच्यामध्ये सिंगल पिस्टन इंजिन दिलेलं आहे। इंजिन जो आहे तो क्रॉम्प्टन ग्रेव्स कंपनीचा आहे, जगप्रसिद्ध कंपनी आहे भारतामध्ये। क्रॉम्प्टन ग्रेव्स कंपनीचं इंजिन क्षेत्रामध्ये खूप मोठं वर्चस्व आहे। त्याच कंपनीचं इंजिन आपल्या ट्रॅक्टरला येतं। त्याच्यानंतरून जर याच्यामध्ये बघा तर गिअरबॉक्स जो आहे तो स्वतः अपोलोचं प्रोडक्शन केलेला आहे फिलट्रॅकचा। आणि त्याच्यानंतरून जे पाठीमागच्या साईडला हायड्रॉलिक सिस्टम्स दिलेल्या आहेत त्या हायड्रॉलिक सिस्टम आयचर या कंपनीच्या आहेत, त्याच्यामुळे त्याही एक स्टँडर्डायझेशनमध्ये आहेत। तासाला किती फील लागतं सर? हा, आता आपण जर याच्या कामाबाबतीत बघाल किंवा फ्युलबद्दल जर बोलायचा विषय ठरला तर आपण या ट्रॅक्टरनी ऊसातील जर मेहनत करायची ठरवली की बाबा ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ऊसातील रोटर मारणे, माती लावणे व खत पेरणे ही तिन्ही कामं एकत्र करण्यासाठी आपल्या ट्रॅक्टरला वेळ जातो 2 ते 2.25 तासाचा। 1 एकरची मशागत होण्यासाठी 2 ते 2.25 तासाचा वेळ जातो व त्या 2 ते 2.25 तासासाठी आपल्या ट्रॅक्टरला फक्त आणि फक्त 3 लिटर डिझेल कन्झम्पशन होतं। सगळ्यात कमी डिझेल कन्झम्पशन होणारा हा ट्रॅक्टर आहे, घडतोय। आणि त्याच्यामागील बेनिफिट्स म्हणला तर हा ट्रॅक्टरचं इंजिन जे आहे ते सिंगल पिस्टनमध्ये येतं। अच्छा। हा, सिंगल पिस्टनवरती इंजिन असल्या कारणानं डिझेलची इफिशियन्सी खूप मोठ्या पद्धतीमध्ये मिळते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना परवडणार होतं। आज याच ठिकाणी जर आपण ऊसातील मशागत करायचं ठरवलं, जर बाकी आपण पारंपरिक पद्धतीनं करत येतोय तर त्या ठिकाणी एक वेळेची मशागत करण्यासाठी कमीत कमी शेतकऱ्याला 4.5 ते 6 हजार रुपयापर्यंत
परतावा द्यावा लागतो, जो कोणी काम करून घेतो त्यांना आपल्याला खर्च द्यावा लागतो. जर माझा ट्रॅक्टरचा त्या ठिकाणी वापर केला तर एकतर होणारी तुमची वेळेची बचत होती आहे, दुसरी पैशाची बचत होती आहे, आणि तिसरी शेतातील होणारी मशागत ही खूप उत्तम पद्धतीची आणि चांगल्या पद्धतीची होती आहे. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र या ट्रॅक्टरमध्ये मिळू शकतात आणि 3 लिटर डिझेल कन्झम्पशन होतं. बाकी ऑदर कंपनी कंपेरेटिव्ह जर करायचं ठरवलं तर हेच काम करण्यासाठी दुसऱ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर घेतल्यानंतर एकतर मुळात याच्यासोबत कंपॅरिझन दुसऱ्या कुठल्याही ट्रॅक्टरचं किंवा कोणत्याही कंपनीच्या ट्रॅक्टरसोबत होत नाही, कारण त्या प्रत्येक ट्रॅक्टरची रुंदी ही 3.25 फुटामध्ये येते आणि 3.25 फुटातील ट्रॅक्टर हे 4 फूट सरीमध्ये चालत नाही. बरं, हा मी बोलतोय अशातल्या विषयाने शेतकरी बांधव हा व्हिडिओ बघतात, त्या प्रत्येक शेतकऱ्या बांधवाला माहिती आहे की 3 फुटाच्या पुढे जर ट्रॅक्टरची रुंदी झाली तर ते खोडव्याच्या ऊसामध्ये खूप त्रासदायक ठरतं. तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये 2.5 फूट असल्या कारणानं चालणार नाही याचा विषय नाही, आणि जरी बाकीच्या कंपन्यांचे 3 फुटाचे 3.25 फुटाचे ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये 6 लिटरच्या आसपास डिझेलचं कन्झम्पशन होतं. बरं, आपला ट्रॅक्टर फक्त नांगरटीला किंवा ऊसातील मशागतीला चालतो का? असं नाही शेतकऱ्यांना. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने या ट्रॅक्टरमध्ये रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर चालतो, दुसरी गोष्ट या ट्रॅक्टरवरती तुम्हाला अर्धा ब्रशची डम्पिंग ट्रॉली चालते, तिसरी गोष्ट या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पेरणी यंत्र चालतं, चौथी गोष्ट तुम्ही याच्यावरती फन, पाळी, वळीराम, कुळव हे सगळे अवजारं चालवू शकता, प्लस 5वी गोष्ट याच्यावरती ब्लोअरही चालवला आहे. आपण 400 लिटरचा 600 लिटरचा ब्लोअरही टेस्ट केला आहे शेतकऱ्यांनी. आणि बाग क्षेत्रामध्ये कमी वजन असलेला ट्रॅक्टर असल्या कारणानं शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप मोठा आहे आणि मागणीही तितक्याच मोठ्या पद्धतीची आहे. आणि भारतातील हा पहिला मॉडेल आहे किंवा पहिली कंपनी आहे जी शेतकऱ्याला लागणारी गरज विकते. प्रॉडक्ट विकण्याचं या प्रॉडक्टमध्ये कोणताही म्हणजे हेतू नाही आहे, की जे गरजेचं आहे ते आपण देतोय. आता दुसरी गोष्ट, हा झाला ऊसातील, तूर, उडीद, सोयाबीन या ठिकाणी जेव्हा काम करावं लागतं तेव्हा त्या शेतकऱ्यांची पेरणी 18-18 इंचावरती असते. 18-18 इंचावरती असल्यानंतर बाकी मार्केटमधील कोणताही ट्रॅक्टर त्याच्या आतमध्ये नाही काम करू शकत 18 इंचाच्या पेरणीवरती. पण माझ्या ट्रॅक्टरची टायरची रुंदी ही कमी असल्या कारणानं ती बरोबर 2 सऱ्याच्या मधून चालत जाते. इतके बेनिफिट्स तुम्हाला त्याही क्षेत्रामध्ये मिळतात. तर आपल्यासोबत आता आकाश भोसले सर आहेत, ते आपल्याला थोडीशी माहिती देतील. हां सर, ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पॉवर टिलर 2 गेअर देत, आपल्या ट्रॅक्टरला 3 गेअर पुढे 3 गेअरमध्ये पळत आहे आणि रिव्हर्सला 1 गेअर आहे आणि त्याच्या 2 ऑप्शनला हाय लोमध्ये येत आहे. लोमध्ये पण तुमचं काम करत आहे आणि हायमध्ये पण काम करत आहे. हा तुम्हाला ऑप्शन आहे, म्हणजे 6+2 असे 8 गेअर येत आहे ट्रॅक्टरला. आणि तुम्हाला मागं 80 DC हायड्रॉलिक येत आहे. ह्या ट्रॅक्टर हायड्रॉलिकची कॅपॅसिटी 400 टन उचलायची आहे निस्त हायड्रॉलिक. तर हा तुम्हाला दिला आहे डम्पिंग पंप आहे. ओके, इथं तुम्ही डम्पिंग लावलं ना तर तुमचं 1.5 टन ट्रॉली उचलू शकते, ह्याची कॅपॅसिटी हायड्रॉलिकची. आणि मागं पिटो, हा पिटो तुमचा मागं रोटरचा जो काम करतो ना, हा मेन पिटो असतो. ह्यावरच आपल्या ट्रॅक्टरचं जास्त काम वर्क होतं. त्याला 500 आणि 1000 RPM असे 2 RPM दिले ट्रॅक्टरला. हां, RPM दुसऱ्या कंपनीचे ते तुम्हाला 350 पर्यंत येतात. आपल्याला 500 आणि 1000 RPM 2 आहेत. त्याला तुमचा कुठलाही ब्लोअर ह्या ट्रॅक्टरला चालू शकतो. आणि हा सिंगल पिस्टनमध्ये येतो. सिंगल पिस्टन असल्यामुळं तुमचं डिझेल आहे ना एकदम कमी जातं. तासाला 800 ml येतो फक्त. इंजिन हा सिंगल पिस्टन आहे. सिंगल पिस्टन तासाला 800 ml याचा मायलेज आहे फक्त. रेडिएटर कुलन सिस्टीममध्ये तुम्हाला वॉटर कूल देत आहे रेडिएटर. ह्याला 400 ml पाणी बसतं. हा एअर कूल्ड सिस्टम आहे, त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ट्रॅक्टर बाबतीत. सर, थोडं मेंटेनन्सबद्दल ही माहिती. सर, आता आपण बघितलं की आमच्या जे मेकॅनिक होते त्यांनी या प्रॉडक्टबद्दल तर सगळी माहिती दिली आहे. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर या प्रॉडक्टला आपण 1 वर्ष किंवा 600 तास अशा दोन्हीपैकी जे पहिल्यांदा होईल त्याची वॉरंटी देतो. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सर्व्हिसची जेव्हा पण गरज पडते, म्हणजे सर्व्हिसिंग याची 50 तास असेल आणि पुढच्या 250 तासाला अशा सर्व्हिसिंग येतात, तर जेव्हाही सर्व्हिसिंगची वेळ येते तेव्हा डोरस्टेप सर्व्हिस आपण देतोय. माझा मेकॅनिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय, ना की त्यांना दिवस वाया घालवून ट्रॅक्टर आणावा लागतोय, ना त्यांचा डिझेल वाया घालावा लागतोय. माझा मेकॅनिक जागेपर्यंत पोहोचून त्यांना आपण तिथे सर्व्हिस देतोय. आणि दुसरी गोष्ट राहता राहिली, याच्यामध्ये व्यतिरिक्त काही मेंटेनन्स निघू शकतात, म्हणजे सर्व्हिस सोडून काही मेंटेनन्स निघू शकतात. तर कंपनीने गेली 5 वर्ष झालं या प्रॉडक्टचं टेस्टिंग घेतलेलं आहे, प्रूव ऑन प्रॉडक्ट आहे, त्याच्यामुळे आज तरी मेंटेनन्सला 0 हा आपण याच्यामध्ये ग्राह्य धरू शकतो. इतक्या चांगल्या पद्धतीचं आहे. हो, यस सर. अजून तरी अशा कुठले मेजर प्रॉब्लेम आले नाहीत की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण होती, अशा गोष्टी घडलेल्या नाही आहेत.
तर या ट्रॅक्टरबद्दल बोलायचं झालं तर आपल्या अपोलो कंपनीमध्ये फक्त छोटेच ट्रॅक्टर असं नाहीये, तर मोठ्या एचपी मधलेही ट्रॅक्टर आहेत. हा मॉडेल जो आहे हा 30 HP मध्ये येतो. याची खासियत सांगायची झाली 30 HP मध्ये येतो, फोर व्हील ड्राईव्ह येतो, पॉवर स्टेरिंग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे बसणारं इंजिन आहे ते सिम्सन कंपनीचं इंजिन आहे, जे भारतातील प्रख्यात मोठ्या कंपन्यांमध्ये आलं जातं. आणि त्याच्यानंतर याचा जो गिअरबॉक्स आहे हा सिंथ्रोमाइज गिअरबॉक्स सिस्टममध्ये येतो, जो की मोठ्या कंपन्या म्हणजे मोठ्या ट्रॅक्टर्समध्ये वापरला जातो. आणि खासियत या मॉडेलबद्दल बोलायची झालं तर याला मल्टीस्पीड PTO दिलेला आहे कंपनीनं. याच्यामध्ये 4 पद्धतीचे PTO मिळतात, जे की बाकीच्या कंपन्यांमध्ये 45 HP पुढे मिळतात, पण आपल्याकडे 30 HP मध्ये या सगळे बेनिफिट्स मिळतात. हा प्रॉडक्ट जो आहे हा तुम्हाला 470,000 ऑन रोड जाईल. अच्छा. हा आणि हा ही भारतातील पहिली म्हणलं हरकत नाही 30 HP कॅटेगरीमध्ये एवढ्या कमी किमतीमध्ये प्रॉडक्ट देणारा ट्रॅक्टर म्हणलं तर फक्त अपोलो श्री ट्रेडर्स हे दोनच जण देऊ शकतात. बाकीचे कम्पेरेटिव्हली 30 HP ट्रॅक्टर सगळे 5.5-6 लाखाच्या आसपास जातात. माझा ट्रॅक्टर 470,000 ऑन रोड बसेल तुम्हाला. यस, थँक्यू. माझ्या शेतकरी बांधवांना एक आणखी गोष्ट सांगायची, म्हणजे मी जे सगळं बोललो ते प्रूव्हन आहे म्हणण्यासाठी माझे वापरकर्ते शेतकरी काळे सर म्हणून आहेत, हे मोहोळ तालुक्यातील शेतकरी आहेत, हे आपल्याला पुढील माहिती देतील. हे ट्रॅक्टरचा वापर करतात ॲज ॲक्च्युअल. दादा आपण कधीपासून वापरताय ट्रॅक्टर यांचा? आता 2-3 महिने झाले. अच्छा, कसं वाटलं ट्रॅक्टर? ट्रॅक्टर एक नंबर आहे, म्हणजे अवरेज पण चांगला आहे आणि 3.5 पोटी जरी सरी असली तरी पण त्यात चांगला बसतो. 4 पोटाच्यापेक्षा 4.5 जरी 4 पोटात रेजेस बसतो, पण कमी अंतर असलं त्यात पण व्यवस्थित चालतो. अच्छा. आणि जे काय माती लावणं हे म्हणते ते पॉवर टेलरपेक्षा ह्याची माती, पॉवर टेलर सिंगल घातला तर माती म्हणजे डबल लावला तर तेवढी माती लागते. ह्या ट्रॅक्टरनं जर सिंगल घातला तरी डबल पॉवर टेलर कसा वापरला जातो तेवढी माती लागते. आता गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्याला काय चालवताना अडचण वगैरे आली का ट्रॅक्टरचा? नाही नाही, चा अडचण काय नाही. ओके, सगळं व्यवस्थित. हो हो, व्यवस्थित. तरी काय तुमचं नाव आणि नंबर एकदा द्या, म्हणजे जरी कोणाला वाटलं तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. माझं नाव सुखदेव मधुकर काळे, मुक्काम पोस्ट दातपूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 93098-76-77. जर का आपल्याला काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून ह्यांना विचारू शकता की ट्रॅक्टर कसं आहे वगैरे. हो हो, बिनधास्त. काय ठीक आहे. सर, आता January 2023 हिशोबाने काय रेट असेल? आज या ट्रॅक्टरची जर प्राईसच्या बाबतीत बोलणं करायचं झालं तर या ट्रॅक्टरची किंमत आपण 410,000 कोटेशन आहे. आपले व्हिडिओज बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 40,000 रुपये डिस्काउंट. अरे बाप. प्लस मी त्याच्यामध्ये सांगतोय की आपण त्या 370,000 ट्रॅक्टर रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर हा एक अवजार प्लस पासिंग आणि इन्शुरन्स ऑन रोड आपण 370,000 आपल्या प्रिय शेतकऱ्यांसाठी ग्राहकांसाठी हा रेट देऊया. यस, आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी 40,000 रुपयांचं भरघोस डिस्काउंट. 370,000 रुपयांमध्ये ट्रॅक्टर रोटर पासिंग इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी इन्क्लूड मिळतील. आणि आणखी एक माझ्या शेतकरी बांधवांना विनंती होती, हात जोडून विनंती होती, बाहेरील 14-15 कंपन्यांमध्ये 4 फूट सरीमध्ये 3 फुटाचे 3.25-3 फुटाचे ट्रॅक्टर चालले जातात, हे राज रोजपणे बोलताफा दिल्या जातात, पण त्याच्यामध्ये नुकसान शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या पद्धतीमध्ये होत आहे. आपण बाहेर गेल्यानंतर 0.5 किलो पेढा घ्यायचं झालं तर टेस्ट केल्याशिवाय घेत नाही, 40,000 बाईक घ्यायची झाली तर टेस्ट राईड घेतल्याशिवाय घेत नाही. तर ट्रॅक्टर घेताना शेतकऱ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. जर 4 फूट अंतर्गत मशागतीची तुम्हाला जर कामं करायची असतील तर ह्या 14-15 कंपन्यांमध्ये जे मॉडेल सांगितले जातात की हे मॉडेल चालतायत, ज्या गोष्टींनी सांगितले जातात त्याच पद्धतीनं तुम्ही फक्त एकदा आपल्या स्वतःच्या शेतामध्ये डेमो घ्यावा आणि मग ट्रॅक्टर घेण्याचा किंवा न घेण्याचा निर्णय घ्यावा. माझे शेतकरी बांधवांना एवढीच बोलून हात जोडून विनंती. यस, थँक्यू. तर शेतकरी मित्र, आपल्याला हा ट्रॅक्टर कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपणही या ट्रॅक्टरच्या सुविधांचा लाभ घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.